धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असल्याने धरणांमधून हजारो क्युसेकने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येते. यामुळे मुळा मोठा नद्यांना प्रचंड पूर आला. यामुळे पुणे शहरातील जयंतराव टिळक पूल हा बंद करण्यात आला. शहर आणि परिसरामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुळा मोठा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामध्ये मुळशी आणि पवना धरणामधून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जयंतराव टिळक रस्ता बंद करण्यात आला आहे. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. आज सकाळी 41,624 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जवळच असणारा हा जयंतराव टिळक पूल आहे, इथे वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता की पूर्ण पुलालगत हे पाणी आलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक इथपर्यंत येऊन जातात आणि वाहतुकीसाठी हा बंद करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हान होतात. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता इथे बरेच नागरिक आहेत ज्यांना या पुलावरनं वाहतूक करायची होती, ते इथे थांबलेले आहेत. आपण पाहू शकता पण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच महानगरपालिकेकडून हा पूल बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिकांची सुरक्षा हीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नागरिक जरी येत असेल तरी महानगरपालिकेकडून त्यांना असं आवाहन करण्यात आलं आहे की हा पूल सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया रिमांडिंग स्कूल.